इच्छुक आहे आता विधानसभेला काय होईल? मला 100% गॅरंटी आहे की मला जर तिकीट देणार आहे शरद चंद्रजी पवार साहेब. आज जे आपल्या स्वराज्य जी रॅली आहे ती खरोखरच जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी जी घेतलेली आहे ती योग्यच आहे आणि मला ते खरोखरच तिकीट देणार आहे याची मला 100% गॅरंटी आहे. तुतारी 100% वाजणार आहे. कारण त्याचं असं आहे की स्वराज्य रॅली म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे मोगल होते आणि 6वा बादशाह औरंगजेब, त्या औरंगजेबानं एवढा छळ केला होता तुम्हालाच माहित आहे. तशीच परिस्थिती या देशात चालू आहे. ते मग देशात असो राज्यात असो नाहीतर मान खटावमध्ये असो, ही सगळी अशीच परिस्थिती चालू आहे. आणि ती परिस्थितीची बिमोड करण्यासाठीच हा जे जनसराज्य रॅली आहे ती खरोखरच चांगली आहे. मला सांगायचंय, परवाचे एक कार्यक्रम झाला मसवडमध्ये, परवाचे एक कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना आणि या लाडक्या बहीण योजनेत तुम्हाला सांगायचं हे आमदार साहेब काय म्हणले, काय म्हणले असतील, मय हू डॉन गाणं लावलं होतं, मय हू डॉन. मला सांगा हा खलनायक आहे पिक्चर मधला का नायक आहे का खलनायक आहे? तर आणि तो काय करतो, बंदुकीची गोळी. मला सांगा त्याला कळतं का काय आपण काय बोलतोय काय नाही? महिला आहेत, त्याला आया बहिणी आहेत का? मला एकच सांगायचं आहे की शरद चंद्रजी पवार हे विधानसभेला अजित केवटेला तिकीट देणार आणि तुतारी 100% वाजणार. 15 वर्ष परिवर्तन झालं, यावेळेस 100% होणार आहे. त्याच कारण असं की ओबीसीला तिकीट आहे, काट्यानच काटा निघणार आणि ओबीसीला ओबीसीच हे करणार. मी 100% गॅरंटी देतोय की शरद चंद्रजी पवार साहेब हे ओबीसीला तिकीट देणार आहे आणि तुम्हाला सांगतो ती अजित केवट्याला आणि 100% त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल. त्याचं कारण असं, समजा त्यांना जर 90,000 मतदान पडत असतील, मी काय म्हणतो पुढील उमेदवार त्यांना जर 90,000 मतदान जर पडत असेल तर मी तुम्हाला सांगू का त्यातलं बहुजनाचं 65% जी मतदान आहे त्यातलं मी 35% खाणार आहे आणि तो कितीवर राहणार आहे ती तुम्हीच विचार करून सांगा मला.